नमस्कार मी गजानन खंदारे लग्नाक्षदामध्ये आपलं स्वागत आहे नवऱ्या मुलाची फसवणूक कशी होते या विषयावर आपण थोडीशी क चर्चा आज जर एखादा व्यक्ती आजारी असेल आणि तो दवाखान्यात जात असेल आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर दोन तीन दवाखान्याला भेटी देऊन सुद्धा त्याला त्या आजारातून आराम पडत नसेल तर तो व्यक्ती त्या दुखण्यानं थोडासा त्रस्त होतो आणि मग माझ्यासारखे कोणीतरी सांगतात आयुर्वेदिक को उपचार करायला सांगतात कोणी बुवा महाराजाचा उपचार करायला सांगतो मग दुखण्यानं कावलेला माणूस सांगेल त्या दिशेने मार्गाने तो जात असतो त्याला फॉलो करत असतो विवाहाचंही नेमकं तसंच होतंय मुलीच्या आणि मुलांच्या संख्येमध्ये थोडी तफावत निर्माण झालेली आहे म्हणजे हजारी न, हजार आठशे असं प्रमाण झालेलं आहे तर त्याची कारणमीमांसा करत असण्यापेक्षा लग्न जुळत नाहीत हा एक महत्त्वाचा विषय तयार होतोय आणि नेमका या गोष्टीचा फायदा काही माझ्यासारखे जे काही तत्व आहेत तर ते कुठली तरी एखादा व्हॉट्सअप ग्रुप काढतात एखादी विवाह संस्था काढतात आणि लोकांच्या अगतिकतेचा भोळेपणाचा अडाणीपणाचा त्यांच्या लाचारीचा लग्न जुळत नाहीत या गोष्टीचा गैरफायदा घेत त्यांना पैशानं कसं लुबाडता येईल फसवता येईल याचा पुरेपूर प्रयत्न ही तत्व करत असतात याच्याही व्यतिरिक्त समाजामध्ये काही चांगलं काम करणारीही भरपूर माणसं आहेत आणि चांगल्या कामासाठी मदत ही भरपूर आहेत म्हणून सगळ्यांनाच दोष देणं इथं योग्य ठरणार नाही तरीसुद्धा मग आता एखादा मजूर कुटुंबातही आहे दोन तीन एकर शेतीवाला आहे ग्रामीण शेती भागातला आहे मग एखादी मुलगी जर दिसायला सुंदर असेल तर मग तिला हुंडा द्यायची गरज पडत नाही किंवा एखादा नोकरीवाला किंवा चांगल्या सधन घरचा त्याच्यावर तो त्या नजरेच्या टप्प्यात आली तर त्या मुलीला मागणी घालतात आणि तिला लग्नाचा खर्च करूनही घेऊन जातात परंतु मुलांच्या बाबतीत तसं होत नाही मग आता थोडीशी या चार सहा वर्षामध्ये परिस्थिती बदललेली आहे मग या गरिबांना कोणी मुली द्यायला तयार होत नाही मग कुठेतरी ते व्हॉट्सअप ग्रुपला किंवा एखाद्या विवाह संस्थेच्या जाहिरातीला ते बळी पडतात आणि त्याच्यावर आपली नोंदणी करतात किंवा त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतात आणि मग हे महोदय त्या ग्रुपवर आपला बायोडाटा शेअर करतात आणि खाली लिहितात एखादी गरीब घरची मुलगी असेल तर सांगा पुनर्विवाहवाली असली तरी चालेल अंध अपंग असली तरी चालेल मग नेमका या आगतिकतेचा त्याच्या फायदा घेत माझ्यासारखे काही लोक त्यांना फोन करतात बायडोटॉवर नंबर किंवा मोबाईल नंबर असतोच मग फोन केल्याच्या नंतर मग आमच्याकडे अशी अशी मुलगी आहे आणि मग तिथे कुठेतरी पैशाची फसवणूक होते दुसरीकडे आपण ग्रामीण भागामध्ये जर राहतो तर मग आपल्या ओळखीतले काही जे काही गावामध्ये पुढारी पण करणारे किंवा जे काही थोडेसे का पुढे होऊन काम करणारे जी लोकं असतात तर ही अशी काही मंडळी याच्यात काही काही असतात काही काही स्वतःच्या खर्चानं मध्यस्थ म्हणून पुढे येतात आणि ते लग्न जुळवतात परंतु काही काही मग स्वार्थी हेतूनही प्रेरितची काही मंडळी असते तर मग ही मंडळी त्यांच्या त्या लाचारीचा फायदा घेतात किंवा मग माझ्या घरात जर माझा मुलगा लग्नाचा असेल माझ्याकडं फारशी प्रॉपर्टी नसेल व्यवस्थित घर नसेल आणि मी गरीब घरचा गर असेल तर माझ्या मुलाला मुलगी सांगून येत नाही मग मी नातेवाईकाकडे पाहुण्याकडं विषय काढत असतो की एखादी मुलगी असती गरीब घरची असती तर पहा म्हणतात मुलगीच नाही मुलगी आहे तरी कोणी द्यायला तयार होत नाही मग अशा वेळी अमक्या अमक्या ठिकाणी एखादी मुलगी आहे मग त्याला भाड्याच्या निमित्ताने पाचशे हजार रुपये दिले जातात किंवा मग मा एखादा माझ्यासारखा येतो आणि त्याला माहीत असतं ता की अमक्या अमक्या मुलाचं अमक्या अमक्या ठिकाणी मुलगी आहे मी तुमचं जुळून देतो पण मग असे एवढे एवढे पैसे लागतील तर अशा या फसवणुकीचे प्रकार बरेच वाढत आहेत त्यातही आता काही महाभाग आणखीन पुढे शक्कल लढवत काही डुप्लिकेट मुली तयार करत आहेत डुप्लिकेट म्हणजे ज्यांचे ऑलरेडी लग्न झालेले आहेत किंवा ज्या फसवणुकीच्या उद्देशाने या मार्केटमध्ये आलेल्या आहेत अशा बऱ्याच प्रकार घडत आहेत प्रिंट मीडियामध्ये याच्या बातम्या येत आहेत टीव्हीवर सुद्धा याच्या बातम्या येत आहेत आता मागच्या आठवड्यामध्ये औरंगाबादला एक अशी घटना घडली खूप मोठं रॅकेट पकडलं गेलं ऑलरेडी ती मॅरिड मुलगी असते आणि मग माझ्यासारखं कोणीतरी एक दलाल त्याच्यामध्ये ते, ते लग्न जुळून देतो मग मुलीकडच्याला बाबा एक लाख रुपये दोन लाख रुपये द्यावं लागतात ते पैशाचा व्यवहार होतो त्या पैसे दिले जातात मुलीच्या अंगावर दागिने घाले घातले जातात ती मुलगी नांदायला आपल्या घरी येते एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या झाडाखाली ते लग्न लावलं जा लावलं जातं आणि नांदायला आल्याच्यानंतर मग ती मुलगी एक दिवस दोन दिवस इथं राहते अंगाला हातही लावत नाही आणि घरातल्या त्या दागिन्यासह ती पसार होते असे बरेच प्रकार यापूर्वी घडलेले आहेत तर ह्या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे ही सावधगिरी बाळगली पाहिजे दुसरीकडे कालपरवा एक वर्धामध्ये रिश्ते नावाचं एक रॅकेट पकडलं पोलिसांनी त्याच्या जवळपास दोन एक लाखाचं लॅपटॉप कम्प्युटर फोन वगैरे सगळं जप्त केलं सामान आणि त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला कुठे फसवणूक झाली तर आपण तक्रार यायला पुढे जात नाही आणि पुढे गेलो तर पोलीस आपली तक्रार नोंदून घ्यायलाही मागे पुढे करतात बऱ्याच वेळा आपली तक्रार घेतली जात नाही त्याच्यामुळे हे फसवणूक करणाऱ्यांचं असं फावत असतं आणि मग ही जी लोक आहेत की ज्यांना आता पहिले एमच्या किंवा ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार भरपूर होते पण आता याच्या बाबतीत बरेच लोक आता जागरूक झाले मग हे नवीन नवीन काहीतरी फंडे शोधत असतात मग आता त्यांना माहिती आहे की सध्या लग्नाचा विषय हा आपल्याला एक गैरमार्गाने पैसा कमवून देणारा एक चांगला सब्जेक्ट आहे आणि त्या माध्यमातून मग एक दहा बाय दहाच्या खोलीमध्ये एक ऑफिस साठायचं एका व्यक्तीच्या नावावर जवळपास आठ ते दहा सीम मिळतात एक सीम सात आठ दिवस वापरायचं त्याच्यानंतर बंद करून टाकायचं परत एका महिन्यानंतर सुरू करायचं आणि मग या लोकांना या मुलींच्या मार्फत ह्या मुली ही काही म्हणजे चांगल्या प्रतिष्ठित घरातल्या असतीलच असं नाही ह्या कुठून आल्या असतील याचाही आम्ही शोध घेतलेला आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये जी काही बेरोजगारी निर्माण झाली तर त्या माध्यमातून बऱ्याच अशा मुली या त्या तिथे मजुरीनं रोजंदारीवर काम करतात म्हणजे दिवसभरात एक पाच हजाराचा बकरा जरी फसला तर त्या मालकाला दोन हजार जरी उरले नाही तर तीन हजार रुपये काही न करता मिळा लागले म्हणजे हे सगळं असं प्रकार चालू आहेत फोन कॉल्स केले जातात आणि त्याच्यानंतर माझ्यासारखीच कोणीतरी एक बनावट तिचा काका मामा त्या मुलीचा बनवला जातो आणि कॉन्फरन्सवर तुमचं बोलणं सुद्धा करून दिलं जातं आणि मग फसवणूक झाल्याच्या नंतर मग आपण त्याची धावाधाव करतो परंतु फसवणूकच होणार नाही तर आपण आपल्या मित्राला नातेवाईकाला जे काही आपले परिचित असतील तर आपला जो काही सोशल मीडिया असेल तर फसवणुकीचे असे असे प्रकार होतात याबाबतीचे काही मजकूर असतील काही व्हिडिओ असतील तर हे आपण आवर्जून शेअर केले पाहिजे एकमेकांना सांगितलं पाहिजे की असं कुठं होत नसते मी स्वतः स्टेट बँकेत काम करतो बऱ्याचदा लोकांना फोन यायचे किंवा तुम्हाला एवढ्या एवढ्या रुपयाची लॉटरी लागली तुम्ही एवढे एवढे पैसे टॅक्स म्हणून भरा किंवा तुम्हाला गाडी लागली पैसे भरा आम्ही ते अकाउंट नंबर वगैरे व्हेरीफाय करायचो आणि लोकांना सांगायचो की बाबा हे सगळी फसवीगिरी आहे पाच हजार वीस हजार तू भरू नको तुला लॉटरी वगैरे काही मिळणार नाही परंतु लोक ऐकत नाहीत त्यांच्या डोक्यामध्ये ते भिनलेलं असतं की नाही 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 हा कुठंतरी आपला हे खरंच असेल तर या लग्नाच्या बाबतीतही तसंच घडतं किंवा जीचं जमून दिलं मग जीचं तुमचं सुद्धा जमून देतं मग तुमची कुठंतरी फसवणूक होते तर ही कुठंतरी याला प्रतिबंध बसला पाहिजे पैसे कमावण्यासाठी अनेक चांगले मार्ग आहेत चांगल्या मार्गानं भरपूर पैसे कमावता येतात आणि एकीकडे काही लोक समाजामध्ये पुण्य मिळवण्याचं काम करतात आणि आपण पापाचं वाटेकरी होऊ नये लग्नाच्या विषयात जर आपण दलाली खात असू कोणाची फसवणूक करत असू तर त्याच्यापेक्षा मग बुधवारपेठेत किंवा गंगा जमनात जाऊन दलाली करणं काय वाईट आहे तर असो या व्हिडिओमध्ये व्यक्त झालेले विचार हे आमचे वैयक्तिक विचार असतात आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं इतरांना शेअर करावं एवढी आपणास विनंती असेल तुर्तास जय जिजाऊ जाऊ धन्यवाद